शहरामधील ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषण कमी व्हावं यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात आलं होतं आणि यासाठीच लोकांनी जास्तीत जास्त वाहनं घ्यावी म्हणून सबसिडी देऊ केलेली आहे. मात्र याच निर्णयाला नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेने या ठिकाणी हरताळ फासल्याचं दिसून येत आहे. कारण आहे नवी मुंबईमध्ये न उभा राहिलेले चार्जिंग स्टेशन. तुम्ही सध्या हे समोर चार्जिंग स्टेशन पाहताय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने हे चार्जिंग स्टेशन 3 वर्षापूर्वी उभा केलेलं आहे. मात्र फक्त हा सांगाडा उभा राहिला असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं चार्जिंग होत नाहीये. अशाच पद्धतीने शहरामध्ये जवळपास 100 पर्यंत आहे ते चार्जिंग स्टेशन उभा करण्यात येणार होते आणि त्याचाच फायदा लोकांना होणार होता. मात्र आज तागायत एकही चार्जिंग स्टेशन शहरामध्ये उभा राहिलेलं नाहीये. त्यामुळे आपण पाहतो की किती उदासीनता नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत परिवहन समितीचे माजी सदस्य सुधीर पवार. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, एक प्रकारे हरताळ फासला जातोय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने ज्यावेळी आम्ही सदस्य होतो त्यावेळी आम्हाला असा ॲश्युरन्स दिला होता, खात्री दिली होती की आपण 21व्या शतकातील शहर नवी मुंबई या ठिकाणी आपण देशात सर्वात अग्रेसर राहून चांगल्या पद्धतीने चार्जिंग स्टेशन उभारू, जेणेकरून नवी मुंबईत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स येतील आणि आपलं शहर प्रदूषणमुक्त राहील, पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं त्याला मानांकन मिळेल. परंतु दुर्दैवाने 50 खाजगी स्वरूपामध्ये आणि 30 महानगरपालिकेच्या NMMT माध्यमातून केंद्र सरकारच्या मदतीने FAME II योजनेच्या अंतर्गत चार्जिंग स्टेशन उभारणं अभिप्रेत होतं. परंतु हे जे 30 चार्जिंग स्टेशन जे केंद्र सरकारच्या मदतीने उभारायचे होते त्याचा देखील फज्जा उडाला आहे आणि 50 ते 100 खाजगी उद्योजकांना घेऊन BOT तत्वावरती किंवा त्यांना प्रॉफिट शेअरिंग बेसिसवरती जे उभारायचे होते ते तर फक्त कागदावरच राहिलं. एकूणच ह्या संपूर्ण परिस्थितीला मला असं वाटतंय की NMMT म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम जो आहे तर त्यांचं प्रशासन आणि मुख्यत्वे त्यांचे जे जनरल मॅनेजर आहेत ते जबाबदार आहेत, त्यांना ह्या गोष्टी हँडल करता येत नाहीत. आणि कधीकधी असं वाटतं की प्रशासकीय राजवट आहे तर माननीय आयुक्त हे त्यांना पाठीशी घालत आहेत की काय, की त्यांचा वचक नाही की काय परिवहन उपक्रमावरती, जेणेकरून परिवहन उपक्रमाचे अक्षरशः लखतर निघालेली आहेत. इलेक्ट्रिक व्हेकलच्या ज्या पॉलिसीबद्दल जर म्हणाल तर नवी मुंबई महानगरपालिकेने जवळजवळ 150 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बसेस घेतल्यात. अजून त्याला 5 वर्ष देखील झाले नाहीत, परंतु त्यातल्या बऱ्याचशा बसेस या डॅमेज कंडिशनमध्ये आहेत, बॅटऱ्या खराब झालेल्या आहेत, त्यांचे सीट्स तुटलेले आहेत, परफॉर्मन्स बरोबर नाही आहे. तर माननीय गडकरी साहेब मोठ्या उत्साहामध्ये सांगत असतात की मी अशी बस आणेल, मी तशी बस आणेल, मी हे करेल ते करेल, परंतु खाली त्यांचा देखील कंट्रोल राहिलेला नाही आहे असं वाटतं आहे. कारण राज्य सरकारचे MSEB असेल, केंद्राची NTPC असेल, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन असेल, यांनी या ठिकाणी प्रॉपर पॉवर सप्लाय देणं अपेक्षित होतं, तो देखील त्यांच्याकडनं दिला गेलेला नाही आहे. त्यामुळे देखील की काय कॉन्ट्रॅक्टरला हे चार्जिंग स्टेशन चालवता येत नाही आहे. ओव्हरऑल संपूर्ण नवी मुंबईत बघितलं तर अक्षरशः ज्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल फार मोठ्या अपेक्षेने घेतलं त्यांची परवड सुरू आहे, त्यांना अक्षरशः मुंबईला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यासाठी जावं लागतंय आणि याला केवळ जबाबदार नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन आणि मुख्यत्वे परिवहन उपक्रम आहे असं मला वाटतं. सर, आपण नवी मुंबई शहर आहे देशामध्ये 3रा आलेला आहे, मागच्या वेळेला 2रा आलेला आहे, मात्र कुठंतरी हे ग्रीन सिटी हे मानांकन मिळण्यास जर मदत झाली स्टेशनमुळे तर आपण पहिले येऊ शकतो. नक्कीच नक्कीच, कारण स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जर तुम्ही पहिला क्रमांक मिळू इच्छिता नवी मुंबई महानगरपालिका, जर तुम्ही पोल्युशन कमी केलं, प्रदूषण कमी केलं, इलेक्ट्रिक व्हेकल्सला जर तुम्ही चालना दिली तर तुमचे मार्क्स वाढतील, तुमचं रेटिंग वाढेल आणि नवी मुंबई शहर ह्या देशातील कसे अग्रेसर शहर 21व्या शतकातील शहर आहे हे दिसायला मदत होईल आणि त्याचा प्रभाव निश्चितपणे पडेल. परंतु असं होताना दिसत नाही आहे दुर्दैवाने. एकदा आपण पाहतो की जर अशा प्रकारे स्टेशन लवकर सुरू झाले तर नवी मुंबईतले जे शहरवासी आहेत त्या इलेक्ट्रिक गाड्या तर वाढवत स्वतः घेतील. मात्र नवी मुंबई शहर जर बघितलं तर वेशीवरती आहे मुंबईच्या, त्यामुळे इथून पुण्याला गोव्याला जाणारे वाहन असतील किंवा बाहेरून मुंबईमध्ये जे येणारे वाहन असतील त्यांच्यासाठी जर ह्या शहरामध्ये इलेक्ट्रिक स्टेशन उभारले तर त्यांनाही मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. मात्र परिवहन विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर महानगरपालिकेच्या विद्यमान उदासीनता असल्यामुळे या ठिकाणी गेली 3-4 वर्ष आले हा संपूर्ण प्रकल्प आहे तो रखडलेला आहे. पिनाक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.